मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष. एकोणीसशे टँकरने पाणी पुरवठा. आठ दिवसांनी एकदा येतो टँकर. डोक्यावर रणरणत ऊन, समोर मोकळे हंडे, भर उन्हात गाणं गात असलेल्या महिला आहेत पैठणच्या टेकडी तांड्यावरल्या. कोणता सणवार आहे म्हणून या महिला गाणं गात नाही आहेत, तर त्या वाट बघतायत पाण्याच्या टँकरची. टेकडी तांड्यावर पाणी टंचाईचं तीव्र संकट आहे. इथल्या नागरिकांना टँकरवरच विसंबून राहावं लागतंय. आठ दिवसांमधून एकदा टँकर या तांड्यावर येतो. हे पाणी आठ दिवस कसं पुरवावं हेच कोडं इथल्या महिलांना पडलंय आणि तीच व्यथा त्या आपल्या गाण्यातून मांडताय. आठ दिवसात एक डरम पाणी भेटत, मग ते काय पियायचं, आंघोळ करायचं, का धुणं धुवायचं. आठ दहा दिवसात एक ड्रम येतो, मग ते पाणी पुरत नाही. आम्हाला एक एक घरात दहा दहा पंधरा पंधरा लोक हे बारीक 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 बारीक. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 700 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र अनेक गावखेडी अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहे. टेकडी तांड्यावर नळ आले, मात्र या नळाला कधी पाणी आलं नाही आणि पाणी टंचाईमुळेच गावातून स्थलांतरही वाढलंय. पाणी नसल्यामुळं आमचे लोक ऊस तोडीला चालले जातात, त्याच्यामुळं आमचे मुलं बाळ आहे ते सोबत घेऊन जातात आणि त्या मुला बाळाचे शिक्षणाचे समस्या येतात. ह्या पाण्यामुळं आम्हाला खूप काही अडचणी आहेत. मराठवाड्यातील कोणत्याही गावात गेला तरी विहिरीने गाठलेला तळ, घरांसमोर रिकामे हंडे आणि ड्रमच्या लागलेल्या रांगा, हे चित्र पाणी टंचाईचं भीषण वास्तव दाखवणार आहे. वर्षानुवर्ष या तांड्यांवरील नागरिकांना पाणी प्रश्न सोडवण्याची आश्वासनं देण्यात आली, मात्र ती कोरडीच राहिली. विशाल करोळे, झी 24 तास, पैठण, संभाजीनगर.